आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे पनीर चीज वेज मोमोज। त्यासाठी घेतलेलं साहित्य बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला टॅमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, कॉर्न वाफून घेतलेत, बारीक चिरलेली कांद्याची पात, कांदा, पनीर किसून घेतलं आहे, चीज, शेजवान चटणी, आले लसूण पेस्ट, ऑर्गॅनिक मसाला, ब्लॅक सोया सॉस, मीठ, चवीपुरता मीठ। प्रथम एका कढी घेतली, कढईमध्ये तेल, त्यात आले लसूण पेस्ट टाकते, त्यात कांदा, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता बारीक चिरलेला कोबी ॲड करायचा आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांद्याची पात ॲड करायची आहे, शिमला मिरची, कॉर्न, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, बारीक चिरलेला टॅमॅटो, सोया सॉस ॲड करायचं आहे, शेजवान चटणी, पेरी पेरी, ऑर्गॅनिक मसाला, चवीपुरता मीठ, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर मी गॅस बंद करते, पनीर ॲड करायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सारण रेडी आहे। सर्वप्रथम इथे मैद्याचा गोळा घेतला आहे, तो व्यवस्थित गोल आकारमध्ये लाटायचा आहे। अशा प्रकारे व्यवस्थित लाटून झालेलं आहे। चीज ॲड करायचं आहे, सारण घेतलं आहे मी, प्लेटवर प्लेट घ्यायची आहे व्यवस्थित। अशा प्रकारे आपला मोमोज तळायला रेडी आहे। अशा प्रकारे आपले रेडी करून घेतलेत। सर्वप्रथम टोपामध्ये पाणी गरम करून ठेवलं आहे, त्यावर चाळणी, एक एक करून ठेवायचे आहेत। बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तळण्यासाठी, झाकण व्यवस्थित झाकून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम, त्यात मोमोज सोडायचे आहे, व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले मोमोज वाफून रेडी आहे, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित प्लेटवर काढायचे आहेत आपल्याला। अशा प्रकारे तळलेले आणि वाफवलेले मोमोज रेडी आहे। तुम्ही शेजवान चटणीसोबत
टेस्ट करू शकता. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट करून सांगा कशी वाटली. थँक्यू.